ते विश्वजित बाहेर पेरवलं का तो सगळं पेलवलं ना आपण व्हिडिओ पाहिला पाहिजे का असं म्हणजे तो व्हिडिओ नंतर एडिट वगैरे केलेला नाही का? नाही 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 एडिट नाही केलेलं. तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये होता आणि राहुल गांधींसोबत होता, राहुल गांधी कार्यकर्त्यांशी बोलताना आणि त्यांशी बोलतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला, तर तुमचं राहुल गांधींचं काय ऑब्झर्वेशन, किती बदलले आहेत किंवा त्यांच्याबद्दलचं जे एक माध्यमांमध्ये जे चित्रण होतं त्याच्यात काही फरक पडलेला आहे का भारत जोडो यात्रेचा आणि काँग्रेस? मी तुम्ही माझा जो व्हिडिओ एक पाहिला असेल तर शेवटच्या दिवशी राहुलजींनी जे ह्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनामध्ये 10-12 लोक जे होते त्यांच्याशी शेवटी त्यांनी एक जाण्याच्या आधी एक व्हिडिओ केला. त्या व्हिडिओमध्ये मी हा एक या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की एका पत्रकारांनी मला विचारलं आणि मोठ्या संपादकांनी विचारलं होतं की राहुल गांधींमध्ये काही बदल झाला आहे का, तर मी त्यांना उत्तर दिलं होतं की राहुल गांधींमध्ये बदल नाही झाला आहे, तुमचा नजरिया बदलला आहे. त्याचं कारण आहे की मी 2007 त्यांच्यासोबत काम करतो आणि ते जे बोलत 2007 होते तेच आजही भूमिका त्यांची स्पष्ट आहे. परिस्थिती जसं मी म्हणलं राजकारणामध्ये येत जात असतात, त्याच्यामुळे खरं तर आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी 2009-10 मंत्री होणं गरजेचं होतं. ते जर मंत्री झाले असते तर त्यांच्यातलं प्रशासकीय जी बाजू आहे, कारण शेवटी आपल्या सगळ्या लोकांना भारतीय राजकारणामध्ये आपण जेव्हा एखाद्या नेत्याकडे बघतो तर त्याची एक प्रशासनातली बाजू पण बघायला लोकांना आवडत असते आणि म्हणून ते मंत्री झाले असते तर त्यांच्यावर हे पुढचे आरोप झालेच नसते असं माझं व्यक्तिशः मत आहे. त्यांनी ती बाब तेव्हा स्वीकारलं नाही आणि ते त्याच्यातून बाहेर राहिले सरकारमधून आणि म्हणून त्या गोष्टी जरा जास्त फापल्या. परंतु ते व्यक्ती म्हणून अतिशय चांगले आहे, ते राजकारणी म्हणून थोडेसे मी असं समजेल की कच्चे आहेत, कारण त्यांना खोटं बोलता येत नाही, त्यांना ते एकदम प्लेन असं वागत असतात, प्रत्येकाशी बोलणं असतं, प्रत्येकाबरोबर प्रेमाने वागवं, प्रेमाने त्याला जवळ करावं ही त्यांची भावना असते. म्हणजे एखादा जे एखाद काही राजकारणी असे असतात की ते माणसाचा चेहरा पाहून ठरवतात त्याच्यावर किती प्रेम करायचं, तसे ते नाही आहेत. पण त्याच व्हिडिओमध्ये असं पाहिलं होतं त्यांनी एक विश्वजित कदमांना सोबतून एक प्रात्यक्षिक दाखवलेलं होतं की आणि अशी आपण RSSची ती एनर्जी आपण खेचून घेणार आहोत, तर काय आहे ना की अनेकांनी त्याचा अर्थबोध झाला नाही, काय अनेकांनी म्हटलं काय चाला चाललं असं पण अनेकांनी हे केलं, तर तुम्ही तिथे ते जुदोचे ब्लॅक बेल्ट होल्डर आहेत स्वतः. बरं, ते कराटेमधले जुदोचे ब्लॅक बेल्ट होल्डर आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की हे जे मार्शल आर्ट आहे या मार्शल आर्टमध्ये आपण ताकद फार नसती लावायची, तर समोरच्याच्या ताकद आपल्यात आणायची असते आणि त्याच्यावर मात करायची असते. हे मार्शल आर्टचं एक प्रिन्सिपल आहे. त्या प्रिन्सिपलचं प्रात्यक्षिक ते आम्हाला करून दाखवत होते की ठीक आहे ती खूप मोठी ताकद आहे, RSS मोठी ताकद आहे, तिच्या विरुद्ध जर लढायचं असेल तर तुम्ही लगेच गहाळ होऊ नका की बाबा आपल्याकडे तर काहीच नाही, तुम्ही त्याच्या ताकदीचा वापर करा आणि त्याच्यावर मात करा असं ते प्रात्यक्षिक ते दाखवत. आणि ते विश्वजित कदमांच्या असे बसलेले आहेत, त्यांच्या अनुभव रेलत आहेत, ते विश्वजित कदमांना बाहेर पेरवलं का तो सगळं? पेलवलं ना आपण व्हिडिओ पाहिला पाहिजे का असं म्हणजे तो व्हिडिओ नंतर एडिट वगैरे केलेला नाही? नाही 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 एडिट नाही केलेलं. आणि विश्वजित कदम तुमचे मित्र आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता. अच्छा.